बारशेती वृक्षारोपण कार्यक्रम तसेच वृक्षाचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला. बार्शी शहरात गतवर्षी लावण्यात आलेल्या व जोपासण्यात आलेल्या वृक्षांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आदर्श लॉन्स येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम मॉर्निंग क्लब सदस्याच्या वतीने आयोजित केला होता. वृक्षाचा प्रथम वाढदिवस व वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र राऊत तर उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते. त्यावेळी बार्शीचे तहसीलदार ऋषिकेश शेळके, नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफ तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कवाडे, मुख्याधिकारी त्रिंबक ठेंगळे पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, अरुण बारबोले, मधुकर डोईफोडे, नगरसेवक विजय राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उपसभापती अविनाश मांजरे, जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, माजी नगरसेवक रावसाहेब मनगिरे यांच्यासह सर्व नगरसेवक मॉर्निंग क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. बार्शी शहरातील स्टेशन रोड, भोसले चौक, राऊत चाळ, संभाजीनगर, अशोकनगर आदी भागात गतवर्षी मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड केली होती. क्लबच्या सदस्यांनी लागवड केल्यानंतर वृक्षांचे जतनही केले आहे. गेल्या वर्षी आम्ही मॉर्निंग विभागी सदस्य आमचे 15 ते 16 सदस्य आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून गेल्या वर्षी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या वर्षी आम्ही 1 जुलै या दिवसापासून 1000 झाडाचं वृक्षारोपण केलं आणि त्यापैकी 800 ते 900 झाडं आता 10 ते 12 फूट उंचीची झालेले आहेत आणि ते आम्ही योग्यरित्या वर्षभर जगवलेली आहे ती. आणि टँकर आमचा स्वतःचा टँकर ग्रुपचा आणि नगरपालिकेच्या टँकरने पाणी देऊन आणि काही झाडांना आम्ही ड्रीपसुद्धा केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे झाडं आम्ही जगवलेले आहेत. आणि यावर्षी जी आम्ही 2500 झाडाचं वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी 1250 वृक्ष हे लावून झालेले आहेत आणि उर्वरित 1 महिना 1.5 महिन्यामध्ये 1200 वृक्ष लावून संपूर्ण 2501 वृक्षाचं आम्ही उपयोग घेऊन त्याचं पालन करून 2020 पर्यंत आपल्या अवेन्यूचं ग्राउंड त्या परिसरामध्ये आम्ही 2020 पर्यंत निश्चितपणे हा भाग ऑक्सिजन पार्क म्हणून ओळल्याशिवाय राहणार नाही ड्रीपच्या माध्यमात. आणि यावर्षी आम्ही संपूर्ण 90% झाडांना ड्रीप करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चितपणे करणार आहे. या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी.